राज्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहामध्ये शिकणारे आणि राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहातलं जेवण बंद करून सरकारने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आज राज्यामधल्या आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे आणि याच्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी पुण्यापासून तर नाशिकपर्यंत शांततेच्या मार्गानं पदयात्रा काढून आपल्या मागण्या आदिवासी कल्याण आयुक्तांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये नियोजन केलेलं होतं. पुण्यापासून हा मोर्चा सिन्नरपर्यंत अतिशय शांततेने गेला, परंतु नांदूरला अचानक सिन्नर तालुक्यामध्ये 400 विद्यार्थ्यांना 600 पोलिसांनी घेराव घातला आणि त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलं. याच विद्यार्थ्यांना बसेसमध्ये भरून, पोलीस गाड्यांमध्ये भरून, व्हॅनमध्ये भरून पुण्याला पोलीस हेडक्वार्टरमध्ये नेण्यात आलं आणि त्या प्रसंगाचं चित्रीकरण करायला गेलेले टीव्हीचे चॅनेल्स, वृत्तपत्र प्रतिनिधी यांना देखील त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो. आज ही बाब आम्ही सभागृहामध्ये उपस्थित केलेली होती, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी नुसत्या याच प्रश्नासाठी नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सगळ्याच प्रश्नासाठी एक बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रश्नांची चर्चा करावी. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये ही बाब मान्य केलेली आहे आणि लवकरच या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू. दुसरी मागणी आमची अशी आहे की लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मांडण्यासाठी पदयात्रा काढणं किंवा वृत्तपत्रांनी त्याचं वृत्त संकलन करणं आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, याच्यासाठी ज्या पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली, कॅमेरा तोडला, त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या संदर्भात सुद्धा सभागृहामध्ये मागणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आदिवासी मुलांचं शिक्षण सतत चालू राहावं याच्यासाठी बंद केलेल्या शाळा किंवा बंद केलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांची वसतिगृहातली मेस सुरू झाली पाहिजे, विद्यार्थ्यांची उपासमार टळली पाहिजे, या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नामधून आज ही बाब सभागृहात उपस्थित करण्यात आली होती. सरकारनी या गोष्टीचा जर आपण त्या ठिकाणी ताबडतोबीने सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा एकदा आमचं जे काही धोरण ठरवू आणि हा डीबीटीचा विषय जो आहे थेट विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याचा जो निर्णय आहे तो ताबडतोब रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे.